महिला माझी आई पण आहे, महिला माझी बहिणी आहे, आपली सर्वांची जननी आहे, नाही तिला आज अशा फर्स्ट मोप मध्ये तिला विवस्त्र केलं जातं, तिची नग्न अवस्थेमध्ये दिंड काढली जाते, अशा प्रकारची घटना मला वाटतं देशामध्ये जेव्हा ब्रिटिशांचं राज्य असेल तेव्हा पण अशी घटना घडली असेल असं मला वाटतं, परंतु आपल्या देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर आज अशी घटना घडते ही अतिशय चिंताजनक आहे, अनिंदनीय आहे। म्हणून आपल्या देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी अनेक योद्ध्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, आपलं रक्त सांडलेलं आहे। हा माझा देश विविधतेने नटलेला आहे, सर्व जाती धर्माचे रंगाचे रूपाचे सर्व आम्ही एक आहोत, अशा प्रकारचा संदेश देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधानाने आपल्याला दिलेला आहे। जेव्हा इंग्रजांना आपला देश सोडून देण्याची वेळ आली तेव्हा इंग्रजांनी सांगितलं की आम्ही गेल्यानंतर हा देश कसा चालेल, कशा पद्धतीने चालवला जाईल, तेव्हा आपल्या देशातले सर्व विद्वान बुद्धिजीवी लोक एकत्र आली आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये काही नियम दिले, त्या नियमामध्ये त्या देशातला प्रत्येक नागरिकाला संरक्षण दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा देश चालेल अशा प्रकारचे एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव आहे संविधान आणि त्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। परंतु देशाला स्वतंत्र सुख मिळालं नाही, ज्या बिरसा मुंडांच्या आईची प्रतिमा आहे 25 वर्षामध्ये आपल्या देहाचं बलिदान दिलेलं आहे त्यांनी आपल्यासाठी दिले आहे, भगत सिंग, सुखदेव, राजगुरु, अशफाकुल्ला खान, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी अशा लोकांनी रक्त सांडलेलं आहे या देशासाठी, त्याचे आपण वारसदार आहोत आणि म्हणून हा देश वाचवण्याची आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे। हे इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो, या देशामध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती असेल त्या परिस्थितीवर मात करून आपल्याला संविधान वाचवायचं आहे, आपल्याला देश वाचवायचा आहे आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही संपूर्ण ह्या भागातल्या सर्व रहिवाशांना सर्व नागरिकांना आम्ही आवाहन केलं आहे, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई अशा प्रकारचा हा कार्यक्रम आम्ही आज घेतला आहे। जेव्हा आदिवासी समाज संकट येईल तेव्हा सर्व जाती धर्माच्या लोकांनी आमच्या पाठीशी राहिलं पाहिजे, इतर जाती धर्माच्या लोकांवर संकट येईल तेव्हा संपूर्ण आदिवासी समाज तुमच्या पाठीमागे राहील अशा प्रकारचं आवाहन करतो आणि हा आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। जय आदिवासी, जय बिरसा मुंडा, जय जवाहर।